आपण बघू शकता ही केस आहे सोरायसिस ची, जनरलाइज सोरायसिस। हा संपूर्ण अंगावर या पेशंटच्या पायावरती, हातावरती, पोटावर, संपूर्ण शरीरावर त्यांच्या सोरायसिसचे छोटे छोटे आपल्याला डाग दिसत आहे। या पेशंटला हा आजार बऱ्याच वर्षापासून होता, परंतु त्याने भूतळा सर स्किन केअर परभणी येथे याला नियमित उपचार घेऊन 1 ते 1.5 वर्षाचा उपचार या पेशंटनी घेतलेला आहे। व आता आपण बघू शकता त्यांना जवळपास 70 ते 80% त्रास हा कमी झालेला आहे। सद्यस्थितीमध्ये फक्त पोटांवर काही प्रमाणात काळसर असे चट्टे आपल्याला दिसत आहे व तो बऱ्याचशा प्रमाणामध्ये कमी झालेला आपल्याला दिसत आहे। यावर योग्य उपचार जर घेतला तर नक्कीच याच्यापासून आपणास रिलीफ मिळू शकतो। बघू शकता तुम्ही यांच्या पाठीवर सुद्धा आहेत, परंतु त्यामध्ये बराचसा फरक आपल्याला जाणवत आहे। जे सुरुवातीला चमकदार जे असे स्केली जे पॅचेस दिसत होते ते न दिसता आता त्याच्यामध्ये काळसरपणा आलेला आहे व त्वचेच्या प्राकृत रंगाकडे त्यांचा अंतर्भाव होणे सुरू झालेले आहे। तर आपण आता पेशंटला स्वतः विचारूया की तुम्हाला हा जो सोरायसिस नावाची बिमारी जळवात जी आहे ही याबद्दल आपलं काय म्हणणं आहे, बोला। आता याबद्दल तर बघा, आता किती वर्ष राहील याचा काही काळ समजा असेल ठराविक नसतो ना, समजा सरांनी सांगितलं होते की हा काळ सोरायसिस म्हणजे कायम स्वरूपीच आहे, त्याची फक्त आपल्याला ट्रीटमेंट हमेशा चालू ठेवावं लागेल, त्यापासून आपल्याला खूप फरक राहील म्हणजे। तुम्हाला किती टक्के फरक जाणवला? मला सरासरी 70 ते 80% फरक आहे याच्यापासून, सरांपासून भरपूर काही हे प्रमाणात मला म्हणजे कमी झाले त्यांच्यापासून खूप। बर बर बर, सुरुवातीला चट्टे चमकदार होते, चमकदार आणि कोंडा निघत होता चट्ट्यातून, कोंडा निघत होता कोंडा, आता त्यातलं प्रमाण अतिशय कमी झालं, एकदम 70 ते 80% कमी झालं कोंडा होता। हा आता पहिले कोंडा निघत होता, खाज येत होती त्याला, खाज येत होती, हा हा, आता ते प्रमाण काही नाही झाले, नाहीये सर, आता फक्त थोडेसे काळसर चट्टे, काळसर चट्टे आणि कुठं कुठं नॉर्मल असल्यासारखं आहे समजा। ओके ओके, बर ठीक आहे, ओके धन्यवाद।